जालना रेल्वे स्टेशन येथे आज प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एक्सप्रेस खाली येऊन एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. प्लॅटफॉर्मवरून निघणाऱ्या एक्सप्रेस पकडण्याच्या नादात या व्यक्तीचा ट्रेन खाली येत मृत्यू झालाय. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे आलेली तपोवन एक्सप्रेस ही मुंबईकडे निघाली असता एक व्यक्ती गाडी धावतच पकडण्याचा प्रयत्न करत होती, मात्र या गडबडीत त्या व्यक्तीचा हात सटकून तो ट्रेन खाली आलाय व यातच त्याच्या पायाचे अक्षरशः तुकडे पडले. किरण कोल्हे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. यानंतर रेल्वे पोलीस निरीक्षक रवी देशमाने, महिला पोलीस नाईक छाया शिंदे, पोलीस नाईक संजय गायकवाड यांनी त्याला तत्काळ उपचारासाठी जालना जिल्हा आरोग्य येथे दाखल केलंय, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला आहे. त्या व्यक्तीचं नाव होतं किरण देवराज कोल्हे, वय 32 वर्षे, राहणार गुरुपिंपरी, तालुका धनसांगी, जिल्हा जालना. तो मुंबईला जात होता. ट्रेन नंबर 1718 नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेसने तो मुंबईला जात होता. तर चालू गाडी धरत असताना तो त्याचे हात वगैरे स्लिप होऊन पाय निसरल्याने खाली पडला. तो गाडीच्या खाली आणि त्याच्या पायाचा चेंगामेला झाला. त्याच औषध उपचार दरम्यान सामान्य रुग्णालय जालना इथे दाखल केले असतात. त्याच्यावर औषध उपचार झाल्यानंतर माननीय वैद्यकीय अधिकारी सुरे यांनी त्याला त्यास मयत घोषित केले. म्हणजे इथं जेव्हा होता तेव्हा तो जिवंत होता, परंतु हॉस्पिटलपर्यंत जाऊ सर औषध उपचार झाला त्याच्यावर, त्यानंतर तो मयत घोषित केला वैद्यकीय अधिकारी. प्रतिनिधी संजय आहेर सर, आधार न्यूज जालना. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.